छत्रपतींचा विचार म्हणजे पुणे विमानतळावरून प्रवास करणार असाल तर 3 तास आधी पोहोचावं लागेल. ख्रिसमस आणि न्यू इयरला प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचा ताण विविध यंत्रणांवर पडतोय. सुरक्षा तपासणीलाही वेळ लागतोय, त्यामुळे 3 तास आधी येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे विमानतळावर दररोज 28,000 प्रवाशांची ये जा होते. नव्या वर्षापासून कोल्हापुरातून थेट बंगळुरूला जाता येईल. कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर बंगळुरू आणि कोल्हापूर कोईंबतूर विमानसेवा सुरू होणार आहे, त्यामुळे पर्यटन आणि उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. उल्हासनगर महापालिकेनं बेवारस वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत पहिल्याच दिवशी 9 गाड्या जप्त करण्यात आल्या तर हजारोंचा दंड वसूल करण्यात आला. वर्षानुवर्ष ही वाहनं एकाच ठिकाणी उभी असल्यानं वाहतुकीला अडथळा ठरत होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. स्टोन क्रशर बंद आंदोलनाचा फटका पुणे मेट्रोला बसलाय, यामुळे मेट्रोचं काम ठप्प झालंय. गेल्या 5 दिवसांपासून मेट्रोचं सर्वच बांधकाम बंद आहे. मेट्रोला दररोज 100 माल मोटारी खडी आणि वाळू लागते. काम बंद पडल्यानं पुणे मेट्रोचं दररोज लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्ती कर रद्द करण्याची घोषणा केली. यामुळे पिंपरी चिंचवडमधील 1 लाख मिळकत धारकांना दिलासा मिळणार आहे. या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातल्या 12 जिल्ह्यात नायलॉन मांजाविरोधात सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले. सुमोटो जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान संभाजीनगर पालिका आणि पोलिसांना पथकं नेमण्याचे आदेशही देण्यात आले. नायलॉन मांजा विक्रीबाबत तक्रारी करायला फोन क्रमांक जाहीर करण्याच्या सूचनाही खंडपीठानं दिल्या. मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 7.12% वाढ झाली आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तेव्हा आता 1,000 लिटर मागे मुंबईकरांना 35 पैसे जास्त मोजावे लागतील. कोरोनामुळे 2 वर्ष रखडलेली पाणीपट्टी वाढ अखेर अंमलात आणण्यात आली आहे. जूनपासून पूर्वलक्षी प्रभावानं पाणीपट्टी वाढ लागू होईल.